कळवणच्या उप जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकपदी डॉक्टर शरद सिंग परदेशी यांची प्रतिनियुक्ती झाली। मात्र अजूनही वैद्यकीय अधीक्षक पदाची खुर्ची रिकामी असून इथे लवकरात लवकर नेमणूक करावी अशी मागणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून होत आहे। वैद्यकीय अधीक्षक हे पद रिक्त असल्याने पदभार डॉक्टर प्रल्हाद चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे। परंतु कोविड सेंटरलाच कामाचा जास्त भार असल्याने डॉक्टर चव्हाण यांनी वैद्यकीय अधीक्षक या पदाचा अद्यापही पदभार स्वीकारला नाही। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रल्हाद चव्हाण यांना वैद्यकीय अधीक्षक या पदाचा पदभार दिला होता, परंतु मानूर कळवण डेडिकेटेड कोविड सेंटर या दोन्ही ठिकाणी ते कर्तव्य बजावतात, अशा वेळी वैद्यकीय अधीक्षक पदाचा पदभार सांभाळणं शक्य नाही असं त्यांनी सूचित केलं। संदीप पाटील, दिशानुज, कळवण।